पद्धतीने बघू, तुम्ही पण खरं काम करता का लपाड काम करता, आम्ही पण बघू, पण जो नियमावली आहे त्या नियमावलीला फॉलो करूया, ते जास्त बरं पडलं आपण. थांबावं लागेल तुम्हाला. हा काय झालं तुमचं अशी त्यासाठीच आम्ही इथं का आलोय की इथं ज्या वेळेला पहिल्यांदा बँकेमध्ये तरुण जातो त्यावेळेला त्याला ओसी दिली जात नाही की बाबा तुझं प्रकरण बँकेत दाखल केलेलं आहे, याच तर अडचणी आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतोय, आम्ही जिल्हा स्तरावर मीटिंग घेत होतो, पण आता तालुका स्तरावर काय करतो, कारण तुमच्या तरुणांचे आम्हाला मेसेज येतात की साहेब आमच्या या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत, म्हणून आम्ही ते आलोय. आम्ही पण त्याच्यामध्ये काय बदल करतोय. आता बँकेचं कसं होतं, बँकेकडे काय एकच अन्नस्य पाटील आर्थिक महामंडळाचं काम नाही, परंतु त्याचं काम आहे की जो बँकेमध्ये येईल त्या बँकेमध्ये त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना तिची यादी ठेवली पाहिजे. आता हे दोन तीन जण काय म्हटले की साहेब आमची यादी आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे दोन रुपये बोलले, माझी माणसं जाऊन चेक करणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये किती यादी आहेत का नाही. ते जे 40,000 आहे, जर त्याचा बिझनेस बरोबर आहे, त्याचा जर प्रोजेक्ट रिपोर्ट चांगला असेल, त्याला तुम्ही 4 लाख देणार असेल, तर तुम्ही 40,000 बॅलन्स ठेवा. राहिलेले कर्जाच्या संदर्भामध्ये तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. बोला एटीएम साहेब. तसं करा, तुम्ही कन्फर्म केलं का त्याला कर्ज किती देणार ते. हा सिबिल नाही आहे, तुम्ही थांबू शकता. यदा कदाचित आता आपण जानेवारी महिन्यात आहे, कर्जमाफी 2 लाखाच्या खाली 100% होणार आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी शब्द दिलेला मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यामुळे ते होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर थोडा वेळ काढला थांबलात तर कर्जमाफीचा फायदा होईल आणि लगेच तुम्हाला योजनेचा लाभ होईल. परंतु मी एक सांगतो एटीएम साहेब, मी बघितले, मी बऱ्याचशा बँकेच्या मीटिंगला जातो, तर बँकर्स पण हे मान्य करतात की शेतीच्या पूर्व घेतलेल्या व्यवसायासाठी जर कर्ज घेतलं असेल तर ते त्या ठिकाणी थोडंसं शिथिल करतात. मी सांगतो तुम्हाला, हरकत नाही, मी लेखी पत्र आणून देतो. कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे, एकतर तुम्ही एटीएम आहात, तुम्ही जर या लोकांनी काम नाही केलं त्याबद्दल तुम्ही बोलत नाहीये. सरकारच्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत गेला पाहिजे, तुम्ही त्यासाठी एटीएम बनवलेले आहेत. तुमचंही तुमच्या बँकेवरती, तुमच्या बँकेवरती तुमचं कंट्रोल नाहीये. असं नाही सर, जेव्हा आम्ही ब्लॉक लेव्हलला मीटिंग घेतो तेव्हा सगळ्या मॅनेजरला मी आम्ही ह्या योजनेची माहिती दिली. मॅनेजर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा आढावा बैठक आज भोकरदन या ठिकाणी पार पडला. मराठा समाजाच्या तरुणांना बँकेच्या माध्यमातून कर्ज नाकारतात असे बऱ्याचशा तक्रारी आमच्या महामंडळाला आल्या होत्या. आज प्रत्यक्षामध्ये महामंडळ आणि बँकेचे महामंडळाचे लाभार्थी आणि बँकर्स याच्या समोरासमोर आम्ही बैठका घेतल्या. काही अडचणी लाभार्थ्याकडनं आलेल्या आहेत, काही अडचणी बँकेकडनं आलेल्या आहेत, परंतु या सगळ्या अडचणीला मात करून ज्या मराठा समाजाला तरुणांना उद्योगपती व्हायचं असेल त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी योग्य कागदपत्र तुम्ही बँकेला सबमिट करा, प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही सबमिट करा, बँक नक्की तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज देईल. आणि घेतलेल्या कर्जावरचं 10 लाखापर्यंतचं कर्ज हे 5 वर्षाकरिताचं संपूर्ण व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला ते परत केलं जाईल. म्हणजे तुम्ही जर कर्ज घेतलं तर तुम्ही जर हप्ता भरला तरच तुम्हाला व्याज मिळणार. यदा कदाचित जर तुम्ही इन्स्टॉलमेंट भरलं नाही किंवा हप्ता भरला नाही तर तुम्हाला व्याजाचा लाभ सबसिडीच्या माध्यमातून मिळणार नाही, याची आपण नोंद करावी. जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे, जो व्यवसाय तुम्हाला येतो, त्याच व्यवसायासाठी तुम्ही कर्ज मागणी करा. चुकीचं काय करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. ओके.